कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीची हस्तक्षेप याचिका. कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांना हायकोर्टाचा दणका. गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली. ठाकरेगडाच्या अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स. 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पक्षनिधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खासदार नवनीत राणा यांचं सूचक विधान. महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. 6 जागांवर तिढा कायम. पहिल्या यादीत भाजपने दिग्गजांचे पंख छाटल्याची चर्चा. प्रज्ञा ठाकूर हर्षवर्धन रमेश बिथुरी यांचं तिकीट कट. आज केंद्रीय कॅबिनेटची दिवसभर बैठक. आचारसंहिता घोषित होण्याआधी मोठ्या निर्णयांची शक्यता. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं केलेल्या कामांची मतदारांपुढे कशी मांडणी करायची यावर मार्गदर्शनाची शक्यता. अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर. 5 मार्चला रात्री घेणार महायुतीच्या नेत्यांची बैठक. जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी. मनसेच्या राजू पाटलांकडून बॅनरद्वारे कार्यक्रमाचं निमंत्रण. महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण.